मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. तर मंडळी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. परवाच्या दिवशी माझी मैत्रीण फोनवर माझ्याशी बोलत असताना अगदी लहान मुलाप्रमाणे ढसा ढसा रडत होती. कारण होतं तिला दिलेलं एक पुस्तक आणि ते वाचून तिच्या दूर झालेला गैरसमज होती. तिला ॲब्सोल्यूट क्लॅरिटी मिळाली होती की तिचा चुकीचा माइंडसेट तिच्या अधोगतीला जबाबदार आहे. तिला ॲब्सोल्यूट क्लॅरिटी मिळाली होती की यापुढे कुठल्या प्रकारचा माइंडसेट वापरून ती प्रगती करणार. मित्रांनो आज तुमच्यासोबत एका भन्नाट आणि जबरदस्त पुस्तकाविषयी बोलणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माइंडसेट. यस, माइंडसेट. आणि त्याच्या लेखिका आहेत कॅरॉल ड्वेक. मित्रांनो या जगात दोन प्रकारची माणसं आहेत. एक फिक्स माइंडसेट असणारी आणि दुसरी म्हणजे ग्रोथ माइंडसेट असणारी. तुम्ही जर हुशार आहात आणि जर तुमचा फिक्स माइंडसेट आहे तर तुमची खूप दूरवर अशी प्रगती होणार नाही. या उलट तुम्ही जर खूप हुशार नसाल, साधारण असाल, पण तुमच्याजवळ ग्रोथ माइंडसेट असेल तर आयुष्यात तुम्ही सतत प्रगती कराल. इन शॉर्ट, तुम्ही हुशार असा किंवा साधारण, जर तुम्हाला सतत प्रगती करायची आहे तर तुमच्याजवळ ग्रोथ माइंडसेट हवा. आता काही गोष्टी घेऊया आपण. त्या गोष्टींकडे फिक्स माइंडसेट असणारे कसे पाहतात आणि ग्रोथ माइंडसेट असणारे कसे पाहतात हे तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल. नंबर वन, स्किल्स, कौशल्य. फिक्स माइंडसेट वाल्यांचं म्हणणं असतं की तुम्ही स्किल सेट्स, तुमची कौशल्य घेऊनच जन्माला येता आणि त्यात अजून जास्त इम्प्रूव्हमेंट नाही शक्य. या उलट ग्रोथ माइंडसेट असणारे म्हणतात की स्किल्स, कौशल्य ही मेहनत केल्याने विकसित होतात आणि त्यात इम्प्रूव्हमेंट शक्य असते. नंबर टू, चॅलेंजेस, आव्हानं. फिक्सवाले म्हणतात जे चॅलेंजेस असतात ना, आव्हानं असतात ना, यांना शक्यतो अवॉइड करा, नाहीतर आपण कुठे कमी पडतो हे दुनियेला दिसून येईल. तर ग्रोथ माइंडसेट वाल्यांसाठी चॅलेंजेस म्हणजे बदल घडवण्याची एक संधी असते. ते आव्हानांना एक सुंदर देणगी म्हणून स्वीकारतात. नंबर थ्री, एफर्ट्स, प्रयत्न. मेहनत करणं, प्रयत्न करणं म्हणजे यू आर नॉट गुड इनफ असं फिक्स माइंडसेट वाल्यांचं म्हणणं असतं. तर ग्रोथ माइंडसेट वाले म्हणतात मेहनत ही खूप महत्वाची असते आणि या मेहनतीमुळेच आपण नैपुण्य, मास्टरी मिळवू शकतो. नंबर फोर, फीडबॅक, अभिप्राय. जर एखाद्याने सजेशन्स दिलं, फीडबॅक दिला ना, तर हे फिक्स माइंडसेट वाले तो एकदम पर्सनली घेतात, इगोवर घेतात, त्यांना नाही आवडत, ते डिफेन्सिव्हही होतात. पण ग्रोथ माइंडसेट वाल्यांचं म्हणणं असतं की चॅम्पियन्स लव फीडबॅक. फीडबॅकमधनं ते आपल्याला नेमकं कुठे सुधारायचं आहे हे पाहतात. त्यांना सजेशन्स ही उपयुक्त वाटतात. ते इगोवर घेत नाहीत तर इम्प्रूव्हमेंटवर घेतात या गोष्टी. नंबर फाईव्ह, सेटबॅक्स, अपयशाचे धक्के. इथे फिक्स माइंडसेट असणारे आपल्या वाईटाचं खापर दुनियेवर फोडतात आणि स्वतःची यात काहीच चूक नाही असं सांगतात. अशा धक्क्यात ही मंडळी चटकन निराश होतात, नाउमेद होतात. ग्रोथ माइंडसेट असणारी मंडळी अशी निराश, नाउमेद जास्त वेळ नाही राहत. ते या धक्क्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं याचा विचार करतात आणि त्यांचा पूर्ण फोकस बदल घडवण्याकडे असतो. तर मित्रांनो साधारण तुम्हाला कल्पना आली असेल की या पुस्तकात नेमकं काय सांगितलं. माझी अशी पर्सनल रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. या पुस्तकात बिझनेस, स्पोर्ट्स, रिलेशनशिप, अकॅडमिक्स यावर खूप मस्त केस स्टडी दिल्यात. आता मी तुम्हाला जे सांगितलंय दॅट इज टिप ऑफ द आइसबर्ग. या पुस्तकाचा आवाका अजून बराच मोठा आहे. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये कॅरॉल ड्वेक यांच्या भाषणाची लिंक देतोय, ती तुम्ही नक्की पहा, त्याचाही तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला
तुमचा माइंडसेट नेमका कोणता आहे, तो फिक्स आहे की ग्रोथवाला आहे हे जर जाणून घ्यायचं आहे तर 9665232622 आणि 9004682289 या नंबर्सवर कॉल, व्हॉट्सॲप किंवा SMS करा, किंवा आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं फ्री कन्सल्टेशन डायरेक्टली बुक करा. ओके, तर आपण पुन्हा भेटूया. टिल देन, फॉलो सोशल डिस्टन्सिंग, स्टे सेफ अँड स्टे हॅपी. कायरल व्हेंचर्स, प्रिसाइज प्रॉफिटेबल रिझल्ट्स.